तर हा प्रश्न की आपण देवाला नैवेद्य का दाखवतो, आम्ही एकच प्रकारचा नैवेद्य सगळ्या देवांना दाखवत नाही, तो खूप वेगळा आहे. त्यामागे एक विस्तृत विज्ञान आहे. पानापासून फुलं आणि फळं, एकतर ते समृद्ध करण्यासाठी किंवा ग्रहण करण्यासाठी, दोन्ही दोन प्रकारचे नैवेद्य. कारण त्यांना खायचंय. जर देवानं खाल्लं नाही तर आपण कसं खायचं? नाही, ते एक याचे अनेक पैलू आहेत. जर मी त्यात गेलो तर तुमच्यासाठी अति होईल. पण एक साधी गोष्ट म्हणजे भक्ती, त्यामागे एक विज्ञान आहे. पण मूळ गोष्ट भक्ती आहे. समजा तुमच्या घरी पाहुणे आले, कारण इथं आपण हे पहा, तुम्ही हे समजून घेतलं पाहिजे, भारत एक देवहीन देश आहे. तुम्हाला हे ऐकायला आवडत नाही? जेव्हा मी देवहीन देश म्हणतो, ही एकमेव संस्कृती आहे जिला स्पष्टपणे कळतं की देव ही आपली निर्मिती आहे. इतर सगळ्या देशात लोकांना वाटतं की देवानं त्यांना बनवलं. इथं आपल्याला माहिती आहे की ते आपण आहोत ज्यांनी देवाला निर्माण केले. देव निर्माण करण्याचं एक संपूर्ण तंत्रज्ञान आहे या देशात, की तुम्ही तुम्हाला हवा तो देव निर्माण करू शकता. म्हणून आपल्याकडे आज 33 कोटी देवी आणि देवता आहेत. पण ते तेव्हा होते जेव्हा आपली लोकसंख्या 33 कोटी होती. तेव्हापासून, जेव्हापासून युरोपियन आणि इतर लोक आले, त्यांनी आपल्याला अनेक देव असण्याची लाज वाटायला लावली, तेव्हापासून आपण आपली कल्पनाशक्तीच गमावली. आपण देवांची संख्या कमी करण्याचा प्रयत्न करतोय, पण काहीही म्हटलं आणि केलं तरी प्रत्येक घरात 2 डझन देव तरी असतातच. त्यापेक्षा खाली ते जाऊ शकत नाहीत. किमान 2 डझन, त्यापेक्षा कमी म्हणजे आपल्याला चुकल्यासारखं वाटेल. तर आता ही कल्पना की देव तिथं वर आहे, ही मुळात पाश्चिमात्य कल्पना आहे. जेव्हा आम्ही म्हणतो पाश्चिमात्य, भारताच्या पश्चिमेला म्हणजे आमच्यासाठी पाश्चिमात्य, ज्यात पाकिस्तान सुद्धा सामील आहे. तर ते फक्त मुळातच तेच आहे. इथं आपण कधीच त्याकडे तशा पद्धतीने पाहिलं नाही. इथं आपण म्हणतो तुम्ही तुम्हाला हवे तितके देव ठेवू शकता. एकाच घरात ते 25 वेगवेगळ्या देवांची पूजा करतायत. पाहिले का तुम्ही भारतीय घर? तर तुम्ही 25 देवांची पूजा कशी काय करू शकता? 25 देव कारण आपली घरं पुरेशी मोठी नाही आहेत, अन्यथा आम्ही 2500 देव ठेवले असते. एक विज्ञान किंवा तंत्रज्ञान देव निर्माण करण्याचं या अर्थानं की आपल्याला हे समजलं की अस्तित्व म्हणजे फक्त एकच ऊर्जा आहे सगळीकडे. तो एक दगड असू शकतो, ते एक झाड असू शकतं, ते एक फूल असू शकतं, ते एक फळ असू शकतं, एक प्राणी असू शकतो, एक पक्षी, एक मनुष्य. तर जर दगड मनुष्य होऊ शकतो, हे पहा, जी माती होती, जे माती होती तिथं त्याचं अन्न झालं, जे अन्न होतं ते इथं अलेक्झांडर द ग्रेट म्हणून बसलंय, हो की नाही? नाही हो की नाही? जे तिथं होतं मी त्यावरून चालत होतो काल, आज ते इथं अलेक्झांडर द ग्रेट म्हणून बसले. हा अलेक्झांडर द ग्रेट पूर्वीचा आता तिथं आहे, हो की नाही? जर मातीपासून अलेक्झांडर बनू शकतो, मग आपण त्याला अधिक विकसित करून आणखी काही बनू शकत नाही का? आपण हे जाणलं, याला म्हणतात प्राणप्रतिष्ठेचं विज्ञान. जर ही माती मनुष्य बनू शकते, झाड बनू शकते, फूल बनू शकते, फळ बनू शकते, जर तुम्ही आवश्यक गोष्टी केल्या तर ते दैवी तत्व बनू शकतं, ते एक दैवी उपस्थिती होईल. हे संपूर्ण विज्ञान आहे प्राणप्रतिष्ठेचं. तर लोकांनी निर्माण करायला सुरुवात केली अनेक प्रकारच्या देवता वेगवेगळ्या हेतूंसाठी. वेगवेगळ्या देवता ही फक्त विश्वास प्रणाली नाहीये. तुम्ही मंदिरात गेला होता का? तुम्ही जाऊन ध्यानलिंगात बसा, कसं वाटतं? जा आणि भैरवीच्या मंदिरात बसा, कसं वाटतं? खूपच वेगळे. आदियोगी आलयामध्ये जाऊन बसा, खूप खूप वेगळं. कारण त्या वेगवेगळ्या पद्धतीनं प्राण प्रतिष्ठित केले आहेत, वेगवेगळ्या प्रकारची रूपं एकाच ऊर्जेची. अगदी आत्ता सुद्धा ती एकच गोष्ट आहे, तीच ऊर्जा प्रकट होती एक दगड म्हणून, एक झाड म्हणून, एक फूल म्हणून, फळ म्हणून, पक्षी म्हणून, प्राणी म्हणून, मनुष्य म्हणून. तीच गोष्ट जर तिच्या सर्वात सूक्ष्म स्तराला नेली तर ती दैवी होते. तर इथं
आम्ही देवांना खाली यायची वाट पाहिली नाही, आपण आपले स्वतःचे देव निर्माण केले आपल्याला पाहिजे तसे. आपल्याला अजूनही स्वातंत्र्य आहे की जर आपल्याला आत्ताचे देव आवडले नाही तर आपण नवीन देव निर्माण करू शकतो. कॉल्ड इष्ट देवता, यू कॅन क्रिएट युअर ओन गॉड ऑर गॉडेस. यालाच म्हणतात इष्ट देवता. तुम्ही स्वतःचा देव किंवा देवी निर्माण करू शकता. इतर कुठंच असं स्वातंत्र्य नाहीये. ही परमोच्च लोकशाही आहे जिथं तुम्ही अगदी स्वतःचा देव निर्माण करू शकता. आणखी कुठं लोकांना असं स्वातंत्र्य आहे सांगा मला. तुम्हाला त्याने सांगितलेल्या देवावर विश्वास ठेवावा लागतो, नाही तर तुम्ही मराल. They don't dare to act. So, तर हा प्रश्न की का आपण नैवेद्य अर्पण करतो. आम्ही एकच प्रकारचं नैवेद्य सगळ्या देवांना अर्पण करत नाही, ते खूप वेगळं आहे. ती ऊर्जा, तिला ज्याची गरज आहे ते आम्ही अर्पण करतो. उदाहरणार्थ ध्यानलिंग काहीच अर्पण करत नाही, त्याला कशाची गरज नाही. जर कोणीच मंदिरात गेलं नाही 1000 वर्षांसाठी आणि 1000 वर्षांनी जर परत आला तरी तो तसाच असेल, तो तिथंच बसलेला असेल. तो एक योगी आहे, त्याला काहीच लक्ष देण्याची गरज नाही. पण भैरवीचं तसं नाही, दररोज आपल्याला त्याला काहीतरी अर्पण करावं लागतं, आपल्याला त्याची काळजी घ्यावी लागते. जर तुम्ही त्याची काळजी घेतली नाही तर सुरुवातीला ती चिडेल, त्यानंतर ती क्षीण होईल. आणि जेव्हा ती चिडेल तेव्हा मला इथं राहायचं नाही. तर ते फार वेगळ्या पद्धतीनं बनलेले आहेत. प्रत्येक प्रकारच्या देवतेसाठी आमच्याकडे ठराविक नैवेद्य आहे जो त्या प्रकारच्या ऊर्जेला वृद्धिंगत करते आणि आधार देते. तर त्यामागे एक संपूर्ण विज्ञान आहे. पानापासून, फुलापासून, फळ आणि अन्न, प्रत्येक गोष्ट वेगळी आहे प्रत्येक देवतेची. आज पुष्कळ लोक ते असंच काहीतरी करताय जे त्यांना माहिती आहे. पण जर तुम्ही परंपरेत मागे वळून पाहिलं तर अगदी स्पष्टपणे सांगितलंय की हेच तुम्ही ह्या देवतेला अर्पण केलं पाहिजे. कारण प्रत्येक पदार्थाची स्वतःची कंपनं आहेत. तुम्ही बरं का, तुम्ही ही बांबूची पानं हातात घ्या आणि पहा कसं वाटतं. तुम्ही ते दुसरं पान हातात घ्या आणि पहा कसं वाटतं. प्रत्येक झाड आणि प्रत्येक पान वेगळं जाणवेल जर तुम्ही संवेदनशील असाल तर. जर तुम्ही संवेदनशील नसाल त्याप्रती सगळं काही बरं का, तुम्ही सगळ्याकडे दुर्लक्ष करून पुढे जाऊ शकता. तर जे काही तुम्ही अर्पण करता एखाद्या देवतेला, सगळ्याची रचना अशा प्रकारे केली आहे की ते त्या ऊर्जेला चालना देतं, त्या ऊर्जेला आधार देतं. एक तर ते समृद्ध करण्यासाठी किंवा ग्रहण करण्यासाठी. दोन प्रकारचे नैवेद्य आहेत. एक म्हणजे फक्त देवाला दिला जातो, दुसरा म्हणजे तिथं ठेवून लोकांना परत दिला जातो. तर हे दोन वेगवेगळ्या प्रकारचे नैवेद्य आहेत. एक तुमच्यासाठी आहे आणि एक त्यांच्यासाठी आहे. एक ती ऊर्जा समृद्ध करण्यासाठी आहे, ते तुमचं योगदान आहे. दुसऱ्या त्या ऊर्जा ग्रहण करण्यासाठी आहे, जेणेकरून तुम्ही ती तुमच्यासोबत घरी घेऊन जाऊ शकता. तर हे दोन वेगवेगळे पैलू आहेत. ही एक खूप विस्तृत यंत्रणा आहे.